नमस्कार, माझं नाव सुमती जोशी, मी दादर मुंबई येथे राहते. मी एका राष्ट्रीयकृत बँकेतून मुख्य प्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले. मला मराठी साहित्याची खूप आवड आहे, म्हणून मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची गेली 30 वर्ष आजीव सभासद आहे. महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीच्या वतीने कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या कविता वाचनाच्या उपक्रमात भाग घेताना आनंद होत आहे. आज मी त्यांच्या 2 कविता म्हणणार आहे. दोन्ही कविता त्यांच्या मुक्तायन या काव्यसंग्रहातल्या आहेत. पहिली कवितेचं नाव आहे मौन. तर सादर आहे मौन. शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली, म्हणाली, गाणं गाऊ का? झाड बोललं नाही, कोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली, म्हणाली, घरट बांधू का? झाड बोललं नाही, सुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली, म्हणाली, जाळीत लपू का? झाड बोललं नाही, चंद्रकोर मार्गस्थ झाले. शिणलेल्या झाडापाशी बिजली आली, म्हणाली, मिठीत येऊ का? झाडाचं मौन सुटलं. अंगा अंगातून होकाराचं तुफान उठलं. आता सादर करत आहे त्यांची दुसरी कविता, ज्याचं नाव आहे अखेर कमाई. तर सादर आहे अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला घडीवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. धन्यवाद.